भारत सरकारच्या वतीने संपूर्ण राज्यात आणि देशामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यात 33 कोटी वृक्ष लागवडीचा उद्देश असल्यामुळे सहकार खात्यामार्फत आंदरसूलमध्ये लक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वॉल कंपाऊंडमध्ये येवल्याचे सहाय्यक निबंधक एकनाथ पाटील आणि सहकार अधिकारी बोरसे जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन संगीता गायकवाड आणि व्हाईस चेअरमन शारदा सुरडे, सचिव मनोहर शेळके तसेच संचालक मंडळ ज्येष्ठ नेते किसनराव धनके आदी उपस्थित होते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.